सातशे कोटींपेक्षा जास्त घोटाळा आहे असं तुमचं म्हणणं आहे. काय नेमकं प्रकरण आहे आणि कशा पद्धतीचं घोटाळा आहे? अलिबाग कोर्ले 19 बंगले घोटाळ्यात उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांचा एक नवीन घोटाळा बाहेर आला आहे. लहान मुलांचा खेळाचं मैदान, उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री आणि महापालिकेचे मालक यांचा कृपेने 2 लाख स्क्वेअर फूट हे खेळाचं मैदान जे महापालिकेच्या मालकीचं ते रवींद्र वायकर यांनी ग्रॅब केलं, खाल्लं. 2021 जुलै महिन्यात उद्धव ठाकरे यांनी गैरकानूनी बेकायदेशीररित्या इथे 2 लाख स्क्वेअर फूटचं 5-स्टार हॉटेल बांधण्याची रवींद्र वायकरला परमिशन दिली. आज तिथे हॉटेलचं बांधकाम जोरात सुरू आहे. लहान मुलांचं मैदान बळकावणाऱ्यावर आदित्य ठाकरे आता गप्प काय? जे पर्यावरणच्या नावाने ज्यांनी मुंबई मेट्रोची वाट लावली, आता उद्धव ठाकरे शांत काय आहेत? रवींद्र वायकर आणि त्यांना मदत करणारा महापालिकेचा अधिकाऱ्यांच्या विरोधात ताबडतोब गुन्हा दाखल करावा. 420, 467, 468 आयपीसी सेक्शन 34 यांचा अंतर्गत कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली आहे. प्लॉट कसा ग्रॅब करण्यात आला, कशा परमिशन चेंज करण्यात आला, काय नक्की परवानगी होती तिथे? तो जो परिसर आहे तो जोगेश्वरी विक्रोली लिंक रोड मूळ जागा हे कमाल अमरोही स्टुडिओची, जी अविनाश भोसले शहीद बलवा कंपनीने विकत घेतली. रवींद्र वायकर सोबत सिटिंग झालं. 2009 मध्ये ही जी जागा होती त्यातला आरजी प्लॉट म्हणजे रिक्रिएशन ग्राउंड गार्डन हा रवींद्र वायकरला या कंपनीने विकला. त्यातला 33% भागावर त्यांनी जे स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर बनवायचं होतं त्याच्या नावाने भव्य 5-स्टार क्लब बनवले. ज्या बँकेचे ते पैसे वसूल करतात आणि 2/3 जागा हे खुल्या मैदानासाठी महापालिकेच्या ताब्यात देण्याची कागदावर प्रक्रिया केली. 2021-19 मध्ये पुन्हा एकदा ठाकरे सरकार आल्यानंतर रवींद्र वायकरनी त्याच महापालिकेला दिलेल्या प्लॉटवर 5-स्टार हॉटेलसाठी परवानगी मागितली आणि जुलै 2021 मध्ये उद्धव ठाकरेंनी महापालिकेची जागा हे रवींद्र वायकरची जागा आहे अशी भासून त्यांना ती परमिशन दिली आहे. हे गेले 1.5 वर्ष मी बोमाबोम करत होतो. फेब्रुवारी महिन्यात महापालिकेने दखल घेतली. 8 फेब्रुवारी 2022 महापालिकेने वायकरला नोटीस पाठवली आणि अशा प्रकारचे चिटिंग फ्रॉड संबंधात पुढची कारवाई करण्याचं आश्वासन महापालिकेने दिलं. मला काय काय खरं हसायला येते. ओ, फ्रॉड झाला आहे की नाही, मुलांची जमीन हडप केली की नाही, फोर्जरी केली की नाही, आणि मग संजय राऊत सांगतात की बांधकाम चालू आहे किंवा रवींद्र वायकर. अरे फ्रॉड फोर्जरी चिटिंग तर केली आहे ना. एका बाजूला महापालिकेचा ट्रेंडिंग कमिटीचा पूर्व चेअरमॅन अर्ज करतो, दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिकेचा 25 वर्ष ज्यांनी मालकी केली ते त्याला परवानगी देतात. 500 कोटीची आहे की 1500 कोटीची आहे तो विषय नंतर येणार. त्या तिथे जे जागेचे भाव आहे ना रेट, त्या आधाराने ती 500 कोटीची जागा आहे. आणि 2 लाख स्क्वेअर फीट 5-स्टार हॉटेलचं बांधकाम हे मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आणि त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. सर, दुसरीकडे आज संजय राऊत असंही म्हणाले की सदानंद कदम यांची ईडीने अरेस्ट दाखवण्याच्या आधी
मुलुंडमधनं त्याबाबतची माहिती कशी किरीट सुमा यांच्या माध्यमातून? मग मी आज परबांवर काय बोललो तर तो मग परत ते हे सांगणार की बघा मी सांगत होतो ना 10 दिवसापूर्वी किरीट तुम्हाला सांगितलं होतं. आता अनिल परबला भीती वाटू लागली असेल की सदानंद कदम नंतर माझा नंबर लागू शकतो तर ते तर सदानंद कदम ईडीला काय सांगतात ह्याच्यावर निर्भर आहे ना. हे तुम्ही नाही सांगू शकत, मी नाही सांगू शकत. आता सदानंद कदमनी जर सांगितलं की किरीट सोमय्यांनी जे तक्रार केली त्यांनी जे डॉक्युमेंट दिले त्यांनी लोकायुक्त मध्ये जे एफिडेव्हिट फाईल केले त्यांनी जे हायकोर्टात किरीट सोमय्यांनी पिटिशन याचिका फाईल केली त्यांनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस दिले याचिका दाखल केली त्या डॉक्युमेंटच्या आधारावर हे तर सरळ दिसतंय की सदानंद कदम आणि अनिल परब यांचा संगनमताने आणि तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री कार्यालयाचा सहभाग या सगळ्या घोटाळा झाला आहे. मग स्वाभाविक आहे की लाभार्थी कोण आहेत. तर लाभार्थी जर अनिल परब असेल तर अनिल परबनी रात्र स्वप्न बघितलं तर आपण कसं ऑब्जेक्शन घेऊ शकणार. राहिली गोष्ट सदानंद कदम ला काल सकाळी अटक केली की दुपारी केली की रात्री केली याच्यावर उद्धव ठाकरे खेळणार आहे. अरे अटक झाली तर त्याची कारण काय आहे याच्यावर काय बोलत नाही. आणि सकाळी कशाला, मी तर गेली 8 महिने सांगतोय, आत्ता सांगतोय पुढचा नंबर अनिल परबचा. कारण की मी चार्टर्ड अकाउंटंट, आय एम डेडिकेटेड, आय हॅव फाइल्ड एन अपील पिटिशन इन हायकोर्ट लोकल एव्हरी प्लेस इज. तर माझ्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, त्या डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या आधारावर सरळ सरळ पुढचं समन्स अनिल परबला निघू शकते. त्या ज्योतिषीची गरज काय आहे. आणि ज्यांनी फ्रॉड केलाय काल एवढं तर आपल्याला थोडं आपल्यालाही समजलं पाहिजे. आपल्याला म्हणजे मी तुम्हाला नाही, एवढी तो कॉमन सेन्स असली पाहिजे. सदानंद कदमला आधी बोलवलं होतं, त्या समर्थात ते गेले नाही. ईडी किती वाजता पोचली तिथे हे तर मी पण व्हिडिओवर बघितलं ना, व्हिडिओ म्हणजे चॅनलवर बघितलं ना. तर किती वाजता पोचली ईडी? अरे एवढं तर विचार केलं पाहिजे, ते कुठे जाऊन लपले होते. आता ताब्यात घेतलं आणि अटक केली, यातलं व्याकरणाचा तफावत सामनाला करायचा असेल तर त्यांनी करत राहावं. दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की ईडीची सीबीआयची रेड ज्या ठिकाणी पडणार आहेत हे आधीच जर कळत असेल लोकांना, म्हणजे तुम्हाला आधीच कळत असेल तर हे कुठतरी नॅशनल सिक्युरिटी ब्रीच आहे आणि याबाबतची उच्चस्तरीय. सुप्रिया सुळे तर 7 वेळा हे वाक्य आहे आणि 7 वेळा तुम्ही म्हणजे जीडी चॅनलवर आला आणि 7 वेळा मी पण प्रत्युत्तर दिलं. असं आहे माझी ताई, हे माझा आणि तुमचा आधी हसन मुश्रीफला माहित आहे. कारण की हसन मुश्रीफवर ज्यावेळी 2019 मध्ये धाडी पडल्या इन्कम टॅक्सचा, 158 कोटी रुपये कोलकाता कंपनीतल्या एंट्री पकडल्या गेल्या, त्यावेळेला इन्कम टॅक्सनी त्याच्यावर पेनल्टी लावली, त्यावेळी हसन मुश्रीफ हायकोर्टात गेले. हसन मुश्रीफ इन्कम टॅक्सच्या विचारकडे गेले की हे सगळं मी मान्य करतोय, मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे, पण सेटलमेंट करा. सेटलमेंट इन्कम टॅक्स मध्ये प्रोव्हिजन आहे. आणि त्याने हायकोर्टात याचिका केली की माझी सेटलमेंटची एप्लिकेशन यांनी रिजेक्ट केली. म्हणजे हसन मुश्रीफने स्वीकार केला की मी 158 कोटी रुपयेचं मनी लॉन्ड्रिंग केलं, काला का सफेद किया, मग तो पैसा आला कुठून? मुद्दा असा आहे, शेतकरी 40,000 शेतकऱ्यांचा कैवारी हा कारखाना उभा आहे. मग 40,000 शेतकरी भागधारक आहेत, तुझा बॅलन्स शीट मध्ये तर 1 पण नाही आहे. मग ते किरीट तुम्ही शोधून काढलं तर स्वाभाविक आहे. मी आत्ता सांगतो आत्ता की हसन मुश्रीफ वर काल रेड पडली, आज रेड नाही, गेल्या अनेक दिवस सुरू आहेत, तुम्ही पण रिपोर्टिंग केलेलं आहे. आणि त्या रेड मध्ये जर हे सगळे डॉक्युमेंट जर बाहेर आले तर पुढची कारवाई होणं अटळ आहे. तुमच्यावर हक्क भंग की या सगळ्या प्रकरणातले डॉक्युमेंट सगळ्यात आधी तुमच्याकडे कसे काय येत आहेत याबद्दल कोर्टाने प्रश्न उपस्थित. नाही नाही नाही, चुकीचा भ्रमात राहू नका. माझ्याकडे येत आहेत ह्यात काही तथ्य असू शकते, पण कोर्टाचा तो नाही आहे प्रश्न. म्हणजे सेंटर लुक मी आपल्याला धन्यवाद देतो की आपण जे काल एक गैरसमज पसरवण्यात आला. काल हसन मुश्रीफची याचिका होती की शेतकऱ्यांची फाईल रद्द करा,
रद्द झालेली नाही. काल हसन मुश्रीफचा प्रश्न होता, किरीट तुम्हाला एफ आय आर ची कॉपी कशी पहिली मिळाली. मी त्याच्यावर उत्तर द्यायला तयार आहे. मला कोर्टाने काय हसन मुश्रीफने डायरेक्ट बोलवलं असतं तरी मी सांगितलं असतं. एफ आय आर इज अ पब्लिक डॉक्युमेंट. तिसरी गोष्ट, एक वर्षापूर्वी कंपनी मंत्रालय आणि पुणे कोर्टाने काहीतरी आदेश दिला होता त्याचा काल उल्लेख याची कॉपी कर. अरे कॉपीचा नंतर बघू तो गुन्हा झालाय की नाही, तो फ्रॉड झाला की नाही. वर्षभरात ती ऍक्शन रद्द करण्यासाठी धडपड केली नाही केली. हो, माझ्याकडे लोक महाराष्ट्राच्या विश्वासाने पाहतायत, मला त्याचा अभिमान नाही आहे, समाधान निश्चित आहे. आणि माझ्याकडे लोक माहिती घेऊन येतात, त्यांच्या घरची लोक पण येतात. उद्धव ठाकरे चा 19 बंगल्याचं रहस्य हे मी मला मातोश्री मधल्या माणसानी जर सांगितलं असेल तर किती कोर्टाने मला आदेश दिले तरी ते मातोश्रीच्या माणसाचं नाव मी नाही सांगू शकणार. आणि मला सुप्रीम कोर्टाने प्रोटेक्शन दिलंय व्हिसल ब्लॉअर ऍक्ट मध्ये, तुम्हाला पण मी आग्रह नाही करू शकत. म्हणून महत्व माहिती कोणी दिली हे नाही आहे, जी माहिती दिली आहे ती खरी आहे का? खरी आहे. मातोश्रीचा उल्लेख केला, मातोश्रीवरूनच कोणतरी फुटलंय आणि तुमचा सोर्स आहे तुमचं थेट म्हणणं आहे. मी आणखीन तुम्हाला 10 उदाहरण देतो. हसन मुश्रीफ कडे जाऊ आणि त्यात काय काय डॉक्युमेंट मिळाले, त्यात कोण कोण होतं त्याची माहिती माझ्याकडे आहे. अनिल परबत, सदानंद कदमनी आज काय सांगितलं, विभाग साठेनी काय सांगितलं. विभाग साठेनी मला सांगितलं होतं आधी येऊन की त्या जे एन ए एप्लिकेशन मधल्या सह्या सगळ्या चेक करा, त्या सगळ्या सह्या वेगळ्या आहेत. आज पोलिसांनी तो गुन्हा दाखल केलाय. तर आता विभाग साठेनी सांगितलं, त्याचा बायकोनी सांगितलं, त्याचा गुरखानी सांगितलं की ड्रायव्हरनी सांगितलं की सदानंद कदम रवींद्र वायकरती जर महापालिके वायकरची आधी भासवली होती तरी मला कळलं तर रवींद्र बायकोचा बायकोचा भावानी सांगितलं तर मी सांगणार का? सॉरी, तुम्हाला पण मी आग्रह करत नाही. विठ्ठल ब्लॉअर जवळची लोक यांच्या विरोधात बोलताय का? नाही, असं आहे ज्यांना यांनी लुटलाय, ज्यांच्यावर यांनी माफियागिरी केली आहे आणि ज्यांनी बेईमानी दाखवली आहे त्यातले प्रामाणिक लोक बोलतात, त्यातले एफेक्टेड लोक बोलतात. मला असं आहे की परवानी माझ्यावर 10 वेळा 1000 कोटीचा दावा करण्याचा दावा केला आहे. आणखीन एक दावा, जेवढा हवा त्या त्यांनी दावा करावा, माझी काही हरकत नाही. सगळ्या न्यायालयीन चौकशीला मी सामोरे जाण्यासाठी समर्थ सक्षम आहे. असं आहे की सगळ्या आपल्या गोष्टी सांगता येत नाही. अनिल परबचा पार्टनर, अनिल परबच्या सोबत काम करणारे, त्यांचा पॉवर ऑफ अटॉर्नी धारक, रश्मी ठाकरेचा पॉवर ऑफ अटॉर्नी धारक काय बोलला हे सगळं मला खुलं नाही बोलता येत. दादा प्लीज मला क्षमा करा. उद्धव ठाकरे के पार्टनर रवींद्र वाईकर ने 500 करोड़ का 5-स्टार होटल का घोटाला किया है. ये वही रवींद्र वाईकर है जिसने उद्धव ठाकरे के साथ में मिलकर अन्वय नाइक की सहायता से 19 बंगलों का घोटाला किया था. उसमें एफआईआर दर्ज हो चुकी है. आज मैंने आजाद मैदान पुलिस स्टेशन से आग्रह किया है कि जो मुंबई महापालिका की जमीन, खेल का मैदान बच्चों के लिए आरक्षित, वह जगह रविंद्र वाईकर ने अपनी जगह दिखाई और मुंबई म्युनिसिपल कमिश्नर श्री इकबाल चहल की कृपा से, हो सकता है शायद उद्धव ठाकरे का दबाव हो, 2021 जुलाई महीने में वहां पर 2 लाख स्क्वायर फीट का 5-स्टार बनाने की परमिशन मिल गई. 5-स्टार होटल बनाने का काम शुरू है. उद्धव ठाकरे के पार्टनर रविंद्र वाईकर ने बच्चों का मैदान खा गए, 500 करोड़ का होटल बन रहा है.
उसकी जांच होगी। तेहतीस नेते काय करतायत? तेहतीस नेते ममता बॅनर्जी पासून स्टालिन पासून उद्धव ठाकरे जे जगातले नाही वर्ल्ड चे ब्रह्मांड ते श्रेष्ठ मुख्यमंत्री होते, ते हे लोक काय करतात? किरीट सोमय्याचा घोटाळा झाला आहे असं संजय राऊतनी 132 दिवस रोज म्हणत होते की किरीट सोमय्या जेल मध्ये, बेटा जेल मे, मा जेल मे, बीबी जेल मे, आणि उद्धव ठाकरे रोज त्याच्यावर सह्या करायचे। ते 57 कोटी विक्रांत भटत 57 पैशाचा घोटाळ्याचा कागद उद्धव ठाकरेंनी नाही दिला, संजय राऊतनी नाही दिला, 3 हायकोर्टाने धोडे मारले त्यांना। तर जर भाजपचा नेत्यांनी गुन्हा केला असेल तर 33 नेत्यांनी कारवाई करावी। उद्धव ठाकरेंनी 32 महिने कारवाई केली ना, देवेंद्र फडणवीसना अडकवायची, गिरीश महाजनांना अडकवायची। म्हणून जर किरीट सोमय्यांनी काही केलाय खुले आम जा, मी तुमच्या सोबत यायला